अवघ्या काही तासांवर आलेलं मतदान सुरळीत पार पडावं यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिंग ऑफिसर आणि कर्मचारी यांना अखेरच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ईव्हीएम संबंधित सर्व यंत्रणा ताब्यात देखील घेण्यात आल्या आहेत. ही यंत्रणा घेत प्रत्येक बूथचा कर्मचारी मतदान केंद्राकडे अंतिम तयारीसाठी रवाना देखील झाला आहे. यासाठी बेस्ट बसचा ताफा देखील खास सज्ज ठेवण्यात आला होता. तसंच काही टॅक्सींचीही मदत घेण्यात आली होती. मोठा पोलीस बंदोबस्त या यंत्रणेच्या दिमतीला देण्यात आला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया ही व्यवस्थित पार पडावी यासाठी तयारी सुरू झालेली आहे. आणि त्या पद्धतीनं जे पोलिंग ऑफिसर्स असतील किंवा विविध कर्मचारी असतील त्यांना सर्व प्रकारच्या सूचना या ठिकाणी देण्यात येत आहेत. मी आत्ता कुलाबा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. या ठिकाणी अनेक पोलिंग ऑफिसर आहेत, त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी आहे. कशा पद्धतीनं ईव्हीएम मशीन हाताळायचं, कशा पद्धतीनं नाव मतदार यादीमध्ये चेक करायचं, कशा पद्धतीनं ही सगळी प्रक्रिया पूर्ण पाडायची या संदर्भातल्या सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत. ईव्हीएम मशीन हे संबंधित अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांना देण्यात आलेलं आहे. या कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी या ठिकाणी बेस्ट बसेस असतील, टॅक्सी असतील, ही सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप मोठा असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पुरवण्यात आला आहे. आता हे सगळे कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील ते आता ज्या ज्या ठिकाणी मतदान प्रत्यक्ष होणार आहे, मग शाळा असेल, कुठलं विद्यालय असेल, कुठलं मैदानाचा परिसर असेल, त्या ठिकाणी आता पोहोचत आहेत. आणि एकंदरीतच निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व प्रकारे व्यवस्था सज्ज होण्यासाठी आता ते काम करताना बघायला मिळत आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.